दिंडोरी तालुक्यातील वणी येथील ग्रामीण रुग्णालयात नव्याने सुरू होणाऱ्या कोविड वॉर्डमध्ये 25 ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र ऑक्सिजन पुरवठा करणारे सिलेंडर बसवण्यात आलेले नसल्याने कोविड रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. याबाबत बातमी प्रसिद्ध होताच जम्बो ऑक्सिजन सिलेंडरसाठी प्रशासनातील अधिकारी, पदाधिकारी, संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून लोकवर्गणी संकलित करीत ऑक्सिजन सिलेंडर उपलब्धता करून देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच ऑक्सिजनची सुविधा असलेले कोविड कक्ष सुरू होणार असल्याने तालुक्यातील रुग्णांना दिलासा मिळणार आहे. मात्र ऑक्सिजन सिलेंडर बसवण्यासाठी सुमारे 7 लाख सिलेंडरसाठी शासन निधीची प्रतीक्षा न करता उपविभागीय अधिकारी डॉक्टर संदीप आहेर आणि तहसीलदार पंकज पवार यांनी वैयक्तिकरित्या निधी देत सहकारी अधिकारी आणि पदाधिकारी यांनी निधी जमा करण्याबाबत आवाहन केले. बेडचं ऑक्सिजन युक्त असं सुसज्ज कोविड सिलेंडर चालूच आहे. तरी पण दिंडोरी तालुक्यामध्ये वाढती कोविडची संख्या लक्षात घेता वणी ग्रामीण रुग्णालयातील जनरल वॉर्डमध्ये नव्याने कोविड कक्ष स्थापन केलेलं आहे. तसे ऑक्सिजनची पाईपलाईन वगैरे बनवलेली आहे, परंतु इथे ऑक्सिजन सिलेंडरची आवश्यकता होते, त्यामुळे हे सेंटर जे कार्यान्वित होऊ शकलं नाही. त्यासाठी प्रांत अधिकारी डॉक्टर संदीप आहेर, दिंडोरीचे तहसीलदार पंकज पवार साहेब यांनी ही बाब विचारात लक्षात घेऊन आणि काही सोशल सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांनी याबाबत विचारणा केली. हे करून त्यांनी गांभीर्याने याची नोंद घेऊन त्यांनी तातडीचा निधी म्हणून अधिकारी असेल, पदाधिकारी असेल, सामाजिक कार्यकर्ते असेल, संस्था असेल, त्यांनी एक सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन केलं की आपण आपल्या परीने काही निधी जमा करा, म्हणजे आपल्याला तात्काळ ही व्यवस्था सुरू करता येईल आणि कोविड रुग्ण कक्ष आपल्याला कार्यान्वित करता येईल. याबाबत काही सोशल ग्रुपमध्ये, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये निधीबाबत, मदतीचा निधीबाबत असा मेसेज फिरला गेला. याला वणीकरातील वणीमधील वेगळ्या प्रकारचे व्हॉट्सअप ग्रुप असेल, वणीच्या बाहेरचे संगमनेर असेल, दहेगाव असेल, चंडकापूर असेल, इतर ठिकाणचे जे आहे येथील छोटे छोटे ग्रुप असेल, तिथेही हा मेसेज आहे मदतीचा तो फैलावला गेला. या आवाहनास प्रतिसाद मिळून एका दिवसातच ऑक्सिजन सिलेंडरसाठी लागणाऱ्या निधीची पूर्तता झाली. दुसरीकडे मदतीबाबत केलेल्या आवाहनाचा मेसेज वणीतील काही व्हॉट्सअप ग्रुपवर फिरल्याने वणीतील सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वयंप्रेरणेने निधी जमा करण्यास सुरुवात केली. यावेळी परिसरातील अनेक गावातील व्हॉट्सअप ग्रुप सदस्य, प्राध्यापक, डॉक्टर, शिक्षक वृंद आदीसह ग्रामस्थांनी स्वतःहून सामाजिक कार्यकर्त्यांकडे ऑनलाईन पे आणि रोख स्वरूपात सुमारे 2,16,805 रुपयांचा निधी गोळा करीत उपविभागीय अधिकारी डॉक्टर संदीप आहेर, तहसीलदार पंकज पवार यांच्या सूचनेनुसार वणी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राजेंद्र बागुल यांच्याकडे जमा केली. दरम्यान ऑक्सिजन सिलेंडर ट्रक पुढील 2 दिवसात इन्स्टॉलेशन होऊन कार्यान्वित होण्याची शक्यता असून तालुक्यातील कोविड रुग्ण आणि नातेवाईकांना दिलासा मिळणार आहे. त्यामुळे याबद्दल पदाधिकाऱ्यांचे सामाजिक कार्यकर्त्यांकडून सर्वत्र कौतुक होत आहे. न्यूज 50 मराठीसाठी बापू चव्हाण, दिंडोरी, नाशिक.